नमस्कार मंडळी, भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो। मग चला माझ्या सोबत। कुठे? भूतांच्या जगात। पण भूतांच्या जगात प्रवेश केल्यावर भयकथांचा थरार अनुभवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपल्या आजच्या अनुभवाचे लेखक आहेत कुणाल रसाळ। ही गोष्ट मला माझ्या आजीने सांगितली आहे, जी तिच्या लहानपणीची आहे, म्हणजे अगदी आजी 10-12 वर्षाची होती तेव्हाची। तो काळच वेगळा होता। त्या काळी आत्तासारखे टीव्ही, कम्प्युटर, मोबाईल काहीच नव्हतं। लहान मुलांसाठी मनोरंजन म्हणजे बाहेर जाऊन मनसोक्त खेळणे। जशा सुट्ट्या लागायच्या तशी सगळी मुलं आपापल्या नातेवाईकांकडे राहायला जायची, कोणी मामाकडे, कोणी मावशीकडे। माझी आजी त्या काळी तिच्या मामाकडे म्हणजे रत्नागिरीला जायची। 4 भावंडांमध्ये ती एकटीच मुलगी। जेव्हा ते चारही जण गावी जायचे तेव्हा सगळे भाऊ बाहेर क्रिकेट, विट्टी दांडू खेळायला निघून जायचे। आजीची एक खूप जवळची मैत्रीण, ती शेजारच्या एका मांत्रिकाची मुलगी होती। तिचं नाव लता होतं। आजीची मामी तिला नेहमी बजावून सांगायची, त्या मुलीसोबत जास्त खेळू नकोस, तिच्याशी जास्त बोलत जाऊ नकोस, तिचे वडील बाहेरचं बघतात, अशा काही गोष्टी जाणतात ज्या आपल्या कळण्या पलीकडे आहेत। गावातील आणि इतर बाहेरची लोक त्या माणसाकडे आपल्या समस्या घेऊन येत, कोणी आपली भरभराट होण्यासाठी तर कोणी आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी नेहमी उपाय विचारत असत। एके दिवशी लता तिच्या सोबत खेळायला आली नाही। आजी बराच वेळ तिची वाट पाहत बसली आणि शेवटी तिच्या घरी तिला पाहायला जायचं ठरवलं। तसं मामीने आधीच बजावलं होतं, पण तिला लताची खूप काळजी वाटत होती। लताचे घर गावातील अगदी एका कोपऱ्यात होते, घरांच्या रांगांमधले अगदी शेवटचे घर, जुनाट, पडीक। बाहेरून पाहिलं तर एक वेगळी शंका येईल, इथं कोणी राहतंय की नाही। ती आत गेली। बाहेरून जीर्ण वाटत असलेलं घर आतून मात्र अगदीच वेगळं होतं। पहिल्याच खोलीत एक मोठा झोपाळा। ती लताला हाक मारत घरात शिरली, पण ती घरात कुठे दिसत नव्हती। आजी चालत स्वयंपाकघरात गेली। लताची आई जेवण करत होती। तिने विचारलं, लता कुठे? त्यावर तिची आई म्हणाली, लता तिच्या वडिलांबरोबर काकाच्या घरी गेली आहे, तिथं कुटुंबात मयत झालं आहे। माझी आजी तिच्या घरी पहिल्यांदाच गेली होती, त्यामुळे लताच्या आईने तिला एक लाडू खायला दिला। ती लाडू खात खात घराबाहेर पडली। यावेळेस ती घराच्या मागच्या दारातून आली। त्या घराच्या मागच्या वाड्यात तिला एक छोटासा बगीचा दिसला, त्यात बरीच सुंदर फुलं होती। ते पाहून तिला राहावलं नाही, म्हणून तिने जवळ जाऊन पाहायचं ठरवलं। ती बगीचातील फुलं जवळून पाहू लागली। तितक्यात तिला वाटलं, कोणीतरी आपल्या मागं उभा आहे आणि सतत आपल्याकडे पाहतंय। तिने झटकन मागे वळून पाहिलं, तिथं घोंगडी घेऊन कोणीतरी उभं होतं। तिला नीट दिसलं नाही, नक्की कोण आहे? तिला आठवलं, लताने सांगितलं होतं का तिच्या घरी तिचे आई वडील आणि ती तिघेच राहतात। मग घोंगडीमध्ये कोण लपलंय? उत्सुकतेपोटी तिने घोंगडी हळूच खेचली आणि ती पाहत राहिली। त्या घोंगडीमध्ये कोणीही नव्हतं। ती जरा दचकली
आणि धावत जाऊन लताच्या आईला सांगितलं। तिची आई मात्र प्रचंड घाबरली, पटकन एका वाटीमध्ये काहीतरी गोड पदार्थ घेतला आणि घराच्या मागच्या दिशेने धाव घेतली। तिथे आल्यावर तिने हाक मारली, हे बघ काय आणलं आहे तुझ्यासाठी, तुझे आवडते आहे, ये लवकर। लताच्या आईचे असे वागणे पाहून आजी गोंधळली आणि तितकीच घाबरली। लताची आई घराला फेऱ्या मारू लागली, फक्त एकच वाक्य बोलत होती, ये लवकर खाऊन घे, तुझ्या आवडीचं आहे। आजी स्वतःला थांबवू शकली नाही, तिने न राहून विचारलं, काकू तुम्ही हे काय करताय। तेव्हा ती चिडून म्हणाली, गप्प बस, काही बोलू नको। तशी आजी शांत झाली, एवढे मात्र पक्के की ती कोणाला तरी शोधतय। बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर ती म्हणाली, हे बघ इथे ठेवते, खाऊन घे हं। तिने आजीचा हात पकडला आणि तिला म्हणाली, आज चल माझ्या सोबत। ते पुन्हा घराच्या पहिल्या खोलीत आले आणि त्यांना दिसलं, झोपाळा आपोआप हलतोय, पण ते झोके साधे नव्हते, कोणीतरी देत असल्यासारखे वाटत होते। आजी म्हणाली, कोण आहे तिकडे। तशी लताची आई म्हणाली, एक शब्दही बोलू नकोस, तिला राग आला तर भारी पडेल आपल्या दोघांना। असे बोलणे ऐकून आजी एकदम शांत झाली। तशी ती पुढे म्हणाली, जा ती घुंगडी आणि वाड्यात ठेवलेली वाटी घेऊन ये पटकन। आजीने पटकन जाऊन दोन्ही गोष्टी आणल्या आणि लताच्या आईकडे दिल्या। ती हळूहळू त्या वस्तू घेऊन पुढे जाऊ लागली, खूप गोड गोड बोलत होती आणि पुढे सरकत होती। तुझ्या आवडीचं आणलं आहे, त्यानंतर जे घडलं ते पाहून आजीचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही। कोणीतरी त्या वाटीतले पदार्थ खात होतं, दिसत तर काहीच नव्हतं, पण वाटीमध्ये जे होतं ते संपताना दिसत होतं। काय घडतंय ते कळण्याआधी लताच्या आईने पटकन ती घुंगडी त्यावर टाकली आणि पुन्हा लाडीगोडीने म्हणाली, अरे वा किती छान, सगळा खाऊ संपवला, आता शहाण्यासारखं आपल्या जागेवर जाऊन बसायचं। इतकं म्हणत तिने आजीचा हात पकडला आणि पुन्हा स्वयंपाकघरात घेऊन आली। हा सगळा प्रकार पाहून आजीला धक्का बसला। लताची आई आजीला समजावू लागली, शांत हो बाळा, मी आहे तुझ्या बरोबर। आजीला शांत होण्यासाठी थोडा वेळ दिला आणि म्हणाली, तू आता इथे जे काही पाहिलंस ना ते कोणालाच सांगू नकोस। एव्हाना आजीने स्वतःला सावरलं होतं, पण तिच्या मनात असंख्य प्रश्न दाटून आले होते। तिने एक एक करत विचारायला सुरुवात केली, मी नाही सांगणार कोणाला, पण मला जाणून घ्यायचं आहे की ते नक्की काय आहे, त्या घोंगडीमध्ये नक्की कोण होतं। लताच्या आईने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली, बाहेर जे होतं त्याला बायंगी म्हणतात, ते कोणालाही दिसत नाही पण ते असतं, ते या घरासाठी खूप काही करतं, पैसे सोनं भांडी भरपूर काही आणून देतं। आजीने तिचं बोलणं थांबवत मध्येच विचारलं, पण हे सगळं कुठून आणि कसं आणतं। त्यावर ती सांगू लागली, ते आजूबाजूच्या घरातून चोरून आणते, ज्यांच्याकडून आणतं त्यांना कळतही नाही आपला पैसा वस्तू दागिने कुठे जातात ते। आजी तिचं बोलणं ऐकतच होती आणि तितक्यात अजून एक प्रश्न केला, पण हे तुमच्या घरी कसं। तशी लताची आई थोडी शांत झाली आणि पुढे सांगू लागली, तंत्रविद्या करून आपण याला ताब्यात घेऊ शकतो, लताचे बाबा हे सगळं करतात, बायंगी भूत असंही म्हणतात त्याला।
पौर्णिमेच्या रात्री बायंगीला नारळात पकडतात आणि तो नारळ घरात अशा ठिकाणी ठेवतात जिथं कोणाचंही लक्ष जात नाही। जिथे तो नारळ ठेवला जातो ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी लागते। बायंगी भूत एखाद्या लहान मुलासारखं असतं, कशासाठी हट्ट करेल सांगता येत नाही, त्याला खुश ठेवावंच लागतं, नाहीतर घरातल्या वस्तूंची आदळाआपट करतं आणि रागवलं तर कोणाचा जीव घ्यायलाही मागे पुढे बघत नाही, त्याला खायला त्याच्या आवडीचे पदार्थच लागतात। मगाशी मी किचनमध्ये त्याच्यासाठीच दूध साखर आणि चपाती करत होते। आजी अगदी शांतपणे लताच्या आईचे बोलणे ऐकत होती। कदाचित तिला आपले मन मोकळे करायचे होते पण ते शक्य होत नव्हतं। आज बऱ्याच दिवसांनी ती आपल्या मुलीच्या मैत्रिणीशी का होईना पण मनातलं बोलत होती। ती पुढे सांगू लागली, हे आता अंगाशी येऊ लागलंय, आम्हाला खूप पश्चाताप होतोय, कोणत्या पाहुण्यांना बोलवायची सोय राहिली नाही, जेवढे मी लहानपणी लताचे हट्ट पुरवले नाही तेवढे आता या बायंगीचे पुरवते, काय माहीत कधी सुटका होणार यातून। घर श्रीमंतीने भरलंय पण आम्हाला समाजातून वाळीत टाकल्यासारखं वाटतंय। बोलताना तिच्या डोळ्यात टचकन पाणी तरळलं। तिने तिचे अनुभव सांगायला सुरुवात केली। या बायंगीला गुंतून ठेवावं लागतं सारखं, सतत काही ना काहीतरी काम द्यावं लागतं। मी कधी तांदूळ निवडायला देते तर कधी मोजायला, पण हे सगळं करून ती परत येते। शेवटी लताचे बाबा एक दिवशी म्हणाले, डोक्यावरचे केस काढून दे आणि त्याला सरळ करून द्यायला सांग। अशा गोष्टी करण्यात ते खूप वेळ रमतं पण भूक लागली की त्रास देतं। काही आवडीचे बनत असेल तर धीर नसतो। त्याचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे कांद्याची भजी। लवकर ही पिढा घरातून जाओ हीच प्रार्थना मी देवाकडे रोज करते। हे सगळं ऐकून आजी अगदी सुन्न झाली आणि तिचा निरोप घेऊन घराबाहेर पडली। घरी परत येत असताना तिच्या मनात खूप विचार येत होते। अशा गोष्टी सांभाळणं किती कठीण आहे, कसं करत असतील तिच्या घरचे। आजीने ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही। किंबहुना त्यानंतर तिचे लग्न होईपर्यंत ती मामाच्या गावी गेली नाही। बऱ्याच वर्षानंतर ती मामाच्या गावाला गेली। गावात आल्यावर तिला बातमी कळाली, लताचे वडील हृदयविकाराच्या झटक्याने गेले आणि तिची आई ती सुद्धा विहिरीत पडून गेली। गावकरी निरनिराळ्या गोष्टी सांगायचे, कोणी म्हणे तिने आत्महत्या केली, कोणी म्हणे विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन पडली, तर कोणी म्हणायचं कोणीतरी विहिरीत ढकललंय। आजीला हे सगळं ऐकून वाटलं, कदाचित बायंगीने तिला विहिरीत ढकललं नसेल। गेल्या काही वर्षात लताचे कुटुंब श्रीमंतीपासून अगदी दारिद्र्यात लोटले गेले। आजीला आईचे शब्द आठवले, जर का तुम्ही बायंगीला खुश ठेवू शकला नाहीत तर ती तुमच्याकडून तुमचं सर्वस्व हिरावून घेते। लताचे लग्न बाहेर गावी कुठेतरी झाले, पण ती सुखरूप आहे की नाही याबद्दल पुसटशी कल्पनाही नव्हती। आजी हे सगळं सांगताना शेवटी एक वाक्य म्हणाली जे आयुष्यभर लक्षात राहिले, असे जादूटोणा करून काही मिळवलं तर कधीच टिकत नाही, मेहनत आणि श्रम करून कमावलेलं आयुष्यभर पुरतं।